ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगलीच्या पुराला निसर्ग इतकेच, जलसंपदा मंत्री जयंत पाटील कारणीभूत, पृथ्वीराज भैया पवार। सांगलीच्या पूर परिस्थितीला तेवढे निसर्ग कारणीभूत आहे तेवढेच इथले पालकमंत्री जलसंपदा मंत्री जयंत पाटील कारणीभूत आहेत असा टोला पैलवान पृथ्वीराज भैया पवार यांनी लगावला। सांगलीच्या ह्या पूर परिस्थितीला जेवढा निसर्ग कारणीभूत आहे तेवढेच इथले मंत्री, विशेषतः जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री जयंत पाटील कारणीभूत आहेत। कारण त्यांनी गेली 2-3 महिने नुसती नौटंकी चालू केली आहे। ते येडियुरप्पांना जाऊन भेटून आले, तिथलं नियोजनाचं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाईज केली। त्यानंतर कोयना धरणात आणि इतर धरणांमध्ये जाऊन आले, त्याची मोठी ॲडव्हर्टाईजिंग केली, स्वतः एक क्लिप केली त्यांनी आणि आपल्या कार्यकर्त्यांमार्फत प्रत्येक घरापर्यंत ती क्लिप पोहोचवण्याचा प्रयत्न केला की यावेळी पाणी 48 फुटाच्या वर आम्ही जाऊन देणार नाही आणि पाण्याचा पुराचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करू। पण खऱ्या अर्थानं त्यांनी सांगलीकरांचा आणि विशेषतः पूर पट्ट्यातल्या लोकांचा कार्यक्रम केला, कारण त्यांच्या त्या क्लिपमुळं, त्यांच्या त्या नौटंकीमुळं लोक गाफील राहिले आणि आज जर का परिस्थिती बघितली तर 48 फुटाचं पाणी 55 फुटापर्यंत गेलं। या सर्वाला कारणीभूत प्रशासनापेक्षा जास्त मंत्री महोदय आहेत आणि त्यांनी याची जबाबदारी घ्यावी। जर त्यांना ह्या खात्याचा अभ्यास नसेल तर त्यांनी ते खातं सोडावं, ते मंत्रिपदाशिवाय राहू शकत नाहीत हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। पण ज्या खात्याचा तुम्हाला अभ्यास नाही त्या खात्याची नौटंकी करून तुम्ही लोकांना धोक्यात घालत असाल तर त्यांनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पहिला खातं सोडावं आणि संपूर्ण परिस्थितीचं कापर प्रशासनावर न मारता त्याची जबाबदारी स्वतः घ्यावी आणि राज्य शासनाकडे पुन्हा प्रयत्न करून, जसं 2019 देवेंद्र फडणवीस सरकारनं प्रत्येक घराला आणि प्रत्येक दुकानाला मदत केली होती, व्यापाऱ्यांना मदत केली होती, तशी तातडीची मदत पूर ओसरायच्या आधी जाहीर झाली पाहिजे आणि पूर ओसरून 8 दिवस व्हायच्या आधी ती पोचली पाहिजे। कारण आधीच कोरोनानं सगळ्यांचं आर्थिक कंबरडं मोडलेलं आहे, त्यात हा पूर्णपणे निसर्गापेक्षा जास्त, ह्या प्रशासनाच्या पेक्षा जास्त पालकमंत्र्यांच्या ह्या स्टंटबाजीमुळं झालेला आहे। तर ह्याची जबाबदारी सर्वस्वी सरकारची आहे असं आम्ही सांगलीकरांच्या माध्यमातून सांगतोय आणि जर का हे घडलं नाही तर खऱ्या अर्थानं सांगलीकर त्यांना फिरून देणार नाहीत एवढं आम्ही तुम्हाला ग्वाही देतो।